मिशन बारामती ठाकरेंची रणनीती। पवारांच्या गडात राज ठाकरे। बारामतीत वसंत मोरेंची चर्चा का? मुंबईपासून संभाजीनगरपर्यंत, ठाण्यापासून कोकण आणि विदर्भापर्यंतच्या उमेदवारांची चाचपणी मनसेनं सुरू केली आहे। मात्र त्यात सर्वाधिक चर्चा होतीये ती मनसेच्या मिशन बारामतीची। पवारांचा गड असणाऱ्या बारामतीत राज ठाकरेंनी जोरदार बांधणी सुरू केली आहे। पुण्यातील कात्रज परिसरात मनसेच्या बारामती लोकसभा मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन राज ठाकरेंनी स्वतः केलं। लवकरच बारामती लोकसभा मतदारसंघात राज ठाकरे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत। मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे बारामती लोकसभेसाठी मनसेचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झालंय। बारामती मतदारसंघातील तालुक्यात वसंत मोरेंनी दौऱ्यांना सुरुवात केली आहे। मात्र प्रश्न असा येतो की बारामतीवर राज ठाकरेंनी फोकस का केलाय? वसंत मोरेंचीच बारामतीचा शिलेदार म्हणून नेमणूक का केली आहे? तर त्याची कारण ही इंटरेस्टिंग आहेत। पुणे शहरासह जिल्ह्यात आताच्या घडीला वसंत मोरे हा मनसेचा लोकप्रिय चेहरा आहे। हडपसर मतदारसंघात मोरेंची ताकद आहे। भोर खडकवासलात वसंत मोरेंची लोकप्रियता आहे। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी संघर्षानं मनसेकडे लोक वळतील असा विश्वास आहे। मोरेंसारखा डॅशिंग चेहरा उतरवत बारामतीत सुळेंविरोधात आव्हान उभं करण्याचा प्रयत्न आहे। वसंत मोरेंविरोधात पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे। मोरेंविरोधातल्या नाराजीचा पुणे लोकसभा मतदारसंघात मनसेला फटका बसू शकतो। वसंत मोरेंचा प्रभाव हडपसरमध्ये असला तरी त्यांनी महिनाभरात बारामती लोकसभा मतदारसंघाचे दौरे सुरू केले। बारामतीमध्ये मनसेची म्हणावी तितकी ताकद नाहीये। मनसेची ताकद आहे ती म्हणजे मुख्यतः पुणे शहरामध्ये। तरी राज ठाकरे बारामतीवरती लक्ष केंद्रित करून वसंत मोरेंसारखा मोहरा लोकसभेसाठी तयार करतात आहे। त्यामुळेच अजित पवार विरुद्ध शरद पवार या संघर्षात मनसेचा निभाव लागेल का असा प्रश्न या निमित्ताने चर्चेत येतोय। वेड जर्नलिस्ट नितेश सोनवणेसा, देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, पुणे। आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास।